पहिल्यांदा तरी पुरोगामी समजल्या जाणाऱ्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अंधश्रद्धा सारखे हे प्रकार नरबळीचे घडतात, हीच खूप विकृती आणि निषेध करण्यासारखी घटना आहे। आपण आज आधुनिक युगामध्ये वावरतो आणि मध्ययुगीन युगासारखी कामं करून नरबळीचे प्रकार देतो, तर ही खूप घटना निंदनीय आहे वाटलं। आणि शाहूवाडीतील कापशीमध्ये जी ही घटना घडलेली आहे, तर मला असं वाटतं की नरबळीचा हा जो प्रकार आहे तो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो जादू टोना विरोधी कायदा आहे त्याच्यामध्ये हा बसणार आहे। आणि हा कायदा अस्तित्वात असूनही यासारख्या घटना घडतात म्हणजे ही लाजिरवाणी घटना आहे। आणि ह्याच्यामध्ये कोण सापडतं तर निरागर जी लहान मुलं असतात, तर ती ह्याच्यामध्ये ह्या विकृत माणसांच्या ह्या करणीला बळी पडतात आणि अशांचे जीव जातात। आता आपण ह्या प्रकरणामध्ये बघितलं आहात की मुलग्याचा जो गळा आहे तो दाबण्यात आलेला आहे, तो गळा चिरला गेला असता किंवा त्याच्या कपड्यावर जो गुलाल आहे तो गुलाल कुंकू हळद टाकलेला आहे, तर असं कदाचित भासवण्याचा सुद्धा हा प्रयत्न असेल की हा नरबळी असेल, तर पोलिसांनी सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे। आणि पोलिसांचं काम नेहमीच ह्याच्यामध्ये खूप आपल्याला उपयोगी पडतं किंवा महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची असते। तर मला असं वाटतं की नरबळीचे जे हे प्रकार आपल्या पुरोगामी कोल्हापूरच्या आजूबाजूला घडत आहेत ते निंदनीय आहेत। मी असं आवाहन करते की जे जिल्ह्यामध्ये बुवा बाबा आहेत त्यांची साल्ट काढली गेली पाहिजेत की असे प्रकार जे घडत आहेत आणि त्याला जो समाज आहे तो सुद्धा ह्याला प्रोत्साहन देण्याचं काम मी म्हणते करत आहे। तर अशा प्रकारे ही विकृती कुठेही घडता उपयोगाची नाहीये की काही गुप्तधन मिळेल किंवा अपत्य प्राप्ती होईल म्हणून या मुलांचे जीव घेतले आज जात आहेत आणि आपल्या कोल्हापूरमध्ये या दुर्दैवी घटना घडत आहेत, तर या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करणं मला वाटतं आवश्यक आहे। दोन दिवसापूर्वी आमच्या गावातून एक लहान मुलगा बेपत्ता झाला असं आम्हाला व्हॉट्सअपवरती समजलं सुरुवातीला। मग आम्ही त्यांच्या स्वतः चालू केली। आमच्या गावाला जवळजवळ पूर्ण गावाला वेडा असा कड्याच आहे, मग लहान मुलं खेळता खेळता हरवतात पडतात, म्हणून आम्ही सगळी स्वतः घेतली। गावची नागरिक सगळी होती, पोलीस बाटली होती, पंचवाडी, त्यांची भाव किती सगळी लोक होती। तर बऱ्याच वेळा म्हणजे आम्हाला कुठेही जाणलं नाही, अशी संख्येला वाव सुद्धा राहिला नाही। मग गावातले म्हणजे बेळगाववाले आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी त्या लहान पोरात आता बघितलं होतं, त्या दिवशी आमचा तपास झाला। मग शावाडी पोलीस असतील, कोल्हापूर पोलीस एस पी साहेब आले होते। त्यानंतर आज सकाळी जी घटना आज सकाळी आम्हाला प्रेत बॉडी जी गावली, ती गावचे मेन स्ट्रीटपासून एक 20 फूट अंतराचं गाव आहे, घर जुनं घर आहे, त्यांच्या दारात आणून टाकले। मग त्याच्या अंगावरती गोलाल आहे, अंगावरती कुंकू आहे, साईडवर असते, साईडवरती आहे। आणि शक्यतो आम्हाला जरा दैविकसुद्धा वाटते, शंकेला गावावर चर्चा चालली की बाबा हे असं कारण आज अमावास आहे, त्या दृष्टीनुसार चाललं आहे। तुझं नाव आरो? त्या माझं नाव शिवाजी बाजीराव पाटील, सरपंच गावचं आहे। कशा प्रकारे खेळत होता, कशा प्रकारे राहत होता, तुम्ही बाहेरून आल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला भिजत होता आणि ज्या दिवशी सापडला नाही त्या दिवशी काय घट? समोर बघा, एरवी कसं असतं, मी 3-4 वाजपासून मिशी उठतो, सकाळपासून 3 वाजेपर्यंत ते माझ्या पिशी असायचा, कारण एकतर मम्मी पैसे किंवा माझ्या पिशी जायचं कायम। 3 वाजता मी मशी ओढल्या आणि तो खायच्या घरात गेला, जे अजू खालच्या घरात आहे तिथनं गेला। आणि बरोबर मी 6:30 आलो का नाही की 6 वाजता ती माझी वाटेत बसायला असायचा। मग त्या दिवशी 6:30 वाजता थांबलाच नाही त्या चौकात, म्हणजे मला मी लांब दिसलो का नाही तर माझ्याकडे पळत यायचा, मोबाईल एक हातात घ्यायचा आणि एखाद मज घेऊन यायचा वर। त्या दिवशी आलाच नाही म्हणून नुसतं मी घरापाशी गेलो, मशी तिथं गोट्या सोडल्या होता आणि त्याच्या मम्मी साधनाला म्हणलं, साधना आरोग्य आहे तर म्हटलं बाहेर खेळत असेल की मी कुठं बघितलं आहे तेव्हा म्हणली, एवढंच म्हटली मी, तर म्हटलं बघून यायचा, अजून मला भेटा कसं काय आल्या नाही तो, एवढं झालं। तेव्हापासून उठकाय चालू केलं। शोधलं तुम्ही घराच्या आसपास काय? टोटल गाव सगळं शोधलं आम्ही, गाव सोडलं। वडील त्याचे वडील पप्पा काय करतात? सेंटिंग काम करतात ते, मी शेती करतो। नाही मागणी अशी काय नाही, फक्त ज्याने केलंय तो कोणी असू दे, भले तो कोणी असू दे, फक्त त्याला सजा झाली पाहिजे, कडक सजा झाली पाहिजे। आणि शासनाने सहकार्य करावं, तुम्ही आम्हाला सहकार्य करावं, पण मग काही असू दे, कोणी असू दे, गावातला असून किच्चा जाऊ कोणी असू दे, फक्त त्याला कडक शासन झालं पाहिजे।
मला सांगा की तुम्ही चुलते आहात, नरबळीचा प्रकार वाटतो का काय? आज आमोशा सुद्धा आणि आजच्या दिवशी मृतदेह सापडले आणि मी एवढा मला जवळ जाऊन दिलं नव्हतं तिने मला. हिने बघितलं, मी लांबूनच बघतो मला नुसतं दावलाय तिने. अंगावरती गुलाल कुंकू वगैरे टाकलेलं आहे. नाव सांगा. संतोष केसरे, संतोष रंगराव केसरे.